नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फ्यूचर ऑफिसर युट्यूब चॅनल तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो शंभर प्रश्नांचे आपण उत्तर देणार आहोत सर्व आतापर्यंत जर तुम्ही आपलं चॅनल सस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आपल्या व्हिडिओचं टार्गेट असणारे लाईचं पाचशे लाईक असतील आणि मला नक्कीच अपेक्षा आहे मी जर एवढे कष्ट करून हे उत्तर काढले तर तुम्ही नक्कीच लाईक कराल व्हिडिओ चला तर आपण लगेच सुरुवात करूयात बी सेट असणार आहे माझ्याकडे तुमच्याकडे जो सेट आहे त्यानुसार तुम्ही बघा आपण स्टार्टिंग जॉग्राफीपासून करणार आहोत बघा सोपा आहे या ठिकाणी पहिला होता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार एकोणीशे साठ नुसार खालीपैकी कोणत्या नद्यांच्या पाण्यावर भारताचा अधिकार पूर्ण तुम्ही वाचायला पाहिजे होतं भारताचा अधिकार कोणत्यावर असणार आहे त्याने मी ट्रिक्स हो सांगितली होती माझ्या लेक्चरमध्ये तर राजा बाना सुलतान बिया सतलज याचं उत्तर आहे ओके त्यानंतर पुढे ट्रिक्स सांगितली मी या सुद्धा ट्रिक्स आहे तर महिला बी साडी घालतात असं जर लक्षात ठेवलं तुम्ही महिला महिला बी साडी घालतात तर यानुसार त्याचा क्रम आहे महिला म्हणजे मॅग्नेटाईट हेमेटाईट लिमोनाईट आणि सिलेटाईट म्हणजे यातलं सगळ्यात उच्च दर्जाच कोणता आहे मग मॅग्नेटाईट मग लक्षात ठेवायचं उत्तर होतं मॅग्नेटाईट पुढचा प्रश्न या ठिकाणी तुम्ही जॉग्राफीमध्ये बघा मॅपमध्ये जोजिला खिंड सिपकिला खिंड आणि त्यानंतर इथे नीती खिंड फास्टमध्ये घेणारे मित्रांनो कारण तुमचा वेळ नको जायला खारट आणि क्षारी मृदे दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखतात ते आहेत सोपन मृदा पुढचा सोपा प्रश्न होता पेंच कुठे असणार आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश पुढचा प्रश्न आहे दोन हजार एकच्या जन्मनुसार भारतातील अनुसूचित जमातीची संख्या कुठे आहे जास्त मध्य प्रदेश एस टी म्हणलं तर मध्य प्रदेश आणि एससी सी म्हणलं तर उत्तर प्रदेश ओके चला पुण्यात म्हणलं महाराष्ट्रात म्हणलं तर एससी कुठे जास्त पुण्याला आता पुढे महाराष्ट्रात दोन हजार अकराच्या जनतेनुसार लोकसंख्या घनतेनुसार पहिले पाच जिल्हे कोणते मुंबई उपनगर मुंबई शहर ठाणे पुणे आणि कोल्हापूर ठीक आहे पुढे आता हा प्रश्न मित्रांनो शंभर टक्के कॅन्सल होईल पहिल्या आन्सर नुसार त्याचं उत्तर नऊ देतील परंतु तुम्ही बघा दोन हजार एकला जे होतं ते नऊशे बावीस होतं लिंग लिंगकोणोत्तर आणि ते पुढे नऊशे एकोणतीस झालं दोन हजार अकराला म्हणजे हा फरक कितीचा आहे प्लस सातचा आहे तसंच भारतात जर पाहिलं तर नऊशे तेहतीस वर्ण किती झालेला आहे नऊशे त्रेचाळीस झालेला आहे म्हणजे हा फरक किती आहे दहाचा आणि महाराष्ट्रात सातचा बरोबर नाही ना ना हा प्रश्न कॅन्सल होईल असं मला वाटतं बघा तुमचं काय म्हणणं आहे आता मी तर याचं उत्तर नऊच करून आलो आहे पण आता कॅन्सल होणार त्याला काय करणार ओके चला खाली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला आता या ठिकाणी बघायचं कशोळी आणि घाट पोलादपूर घाट हे पहिल्यांदा चुकतं कारण हा घाट या दरम्यान नाही आहे तर उरला कोणता पहिला मावळ आता यांनी काय विचारलं आहे खालीपदानी पाहिजेत ठीक आहे आता बरोबर विचारले तर मावळ भागपर्यंत शहाच्या परिषद प्रस्थ येत नाही हे तर चूक आहे येत होतो कारण सह्याद्रीमुळे वारे अडवल्या जातात आणि पुढचं जे आहे पश्चिम महाराष्ट्र पाऊस कमी पडतो मावळ क्षेत्र हवामान ओळखला जातो म्हणजे फक्त ब विधान बरोबर आहे पुढचा प्रश्न दर कसाकडे सगळ्यांना माहिती आहे गोंद्यामध्ये आहेत पुढचं आता या ठिकाणी तुम्ही जर आकडेवारी सांगितली गेलं तर सगळ्यांचं उत्तर असेल गडचिरोली किती आहे चौऱ्याहत्तर किलो चौरस किलोमीटर त्यानंतर बघा यातलं फक्त पहिलंच बरोबर होतं विरोळ लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहे बाकी चांबार लेणीचा संबंध नाही आज कुठं आहे अमरावतीमध्ये आहे गवतळा उटरम घाट औरंगाबादला आहे चिखलदरा अमरावतीला आहे त्यामुळे याचं उत्तर काय येणार फक्त अविधान बरोबर पुढे आता या ठिकाणी जायरेक्ट जोड्या लावायच्या तुम्हाला बघा चोला कुठे आहे ठाणेमध्ये आहे तुर्भे मुंबई फेकरी भुसावळ पारस अकोला म्हणजे याचं बरोबर उत्तर काय असणार मग तीन ओके चला पुढे आता क्रॉस चेक करू द्या वेट <laughs> येस बरोबर पुढे आता आपण सरांनी छान ट्रिक्स दिले बरोबर थळमाळावर आंबा तो आंबोलीत असं काहीतरी बरं ना तो फुडतो आंबोलीत म्हणून याच्यावर तुम्हाला लक्षात द्यायला पाहिजे होतं आंबा घाटनंतर नंतर शेवटला आंबोली घाट आहे त्यामुळे पहिला ऑप्शन आहे तापीपूर्णा खोऱ्यातल्या ज्या जोड्या ज्या उपनद्या आहेत त्या आहेत गोमती बुराई पांजरा बुराई आणि गिरणा अशा ओके उत्तरेकडून दक्षिणेकडे पुढचा प्रश्न आहे हरित क्रांतीनंतर मित्रांनो तांदूळाचं उत्पादन वाढलेलं आहे पुढचं राष्ट्रीय राष्ट्रीय रोज ग्रामीण रोजगार हमी कायदा आहे नरेगा आदिनिमित्त झाला कधी सप्टेंबर दोन हजार पाचला पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी केंद्र सारखे थकीत देता कोणत्या विदेशी मदत काय संबंध मदत परत देतात का कधी नाही म्हणजे विदेशी मदत असे तुम्ही लॉजिक लावू शकत होतात त्यानंतर चौदा वित्त आयोगाने राजकोषीय जबाबदारी अंदाज पदक व्यवस्थापन या परबिएम कायद्याला कोणता पर्याय सुचला होता कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा पुढचा प्रश्न आहे भारतात सगळ्यात जास्त उत्पन्न मित्रांनो ताग आहे साखर सगळ्यांनी केला असेल ते चुकलं मित्रांनो कारण साखर ब्राझीलमध्ये ताग भारतात आहे ओके परत पन्नास एक्कावन्न दोन हजार तेरा चौदा या काळात भारतीय स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात द्वितीय क्षेत्र सोपा होता सोळा पॉईंट सहा ते सव्वीस पॉईंट दोन तर तेंडुलकर समितीनुसार किती आहे एकवीस पॉईंट नऊ आहे पुढचा राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजारचं तात्कालिक आता तात्कालिक आता मला आधी गोल करायचा होतं पेपरला सार्वजनिक लसीकरण लवकर होईल का नाही म्हणून क कटला ओके आणि एकूण प्रजनन दर हा बदली दरायचा पातळी इतका कमी करणे लगेच होईल का नाही त्यामुळे हे बही चुकला ठीक आहे अ आणि बही चुकला म्हणजे ऑप्शन काय आहे फक्त अ आहे पुढचा खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित विश्वपार संघटनेचं कार्य आहे करार आहे तर भेदभाव नाही डिस्क्रिमिनेशन करणार नाहीत कोणत्याही देशामध्ये ओके पुढे राष्ट्रीय कृषी विकास योजना अकराच झाली बरोबर आहे समकालीत फलोद्यान विकास कार्यक्रम सुद्धा बारा झाला बरोबर आहे म्हणजे अन्न सुरक्षा कार्यक्रम जो आहे ना मित्रांनो सॉरी उपक्रम हा दोन हजार सात आठला आहे ओके बरोबर की नाही त्यामुळे नऊ दहाचा ऑप्शन कट होतो त्यामुळे याचं उत्तर करायला पाहिजे मग कोणतं विधान चूक विचारलंय तर क क चूक आहे आता या ठिकाणी सर्वात निर्यात उत्पादन कोणत्या हिसं आहे रत्ना आणि दागिने आता बऱ्याच जण काही अभियांत्रिकी वस्तू केला असेल पण ते चुकलंय अठरा आणि एकोणीस भारतात आदमी जेव्हा म्हणतो ना बऱ्याच जणांनी केलं असेल ते मी केलेलं असतं उत्तर मी सुद्धा अभियांत्रिकी वस्तूच गेलं आहे याचं उत्तर मात्र आता मी चेक केलं ते आणि दागिने आहे पुढे बघा आता कोणता एक भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नाही ओके भाग नाही तर जलसिंचन आहे सहा आहेत त्यात गोष्टी बरोबर नाही सहा गोष्टी आहेत त्यातले तीन कोणत्या आहेत जलसिंचन ग्रामीण विक्रण ग्रामीण रस्ते मात्र ग्रामीण भागात शाळा यातला संबंध नाही पुढे पेमेंट बँकेची प्रमुख हा एक प्रश्न मित्रांनो हॅशटॅग होईल आणि एक एकदा अबकड उत्तर पाहिजे होता बघा ना एटीएम इथं पण दिलं ए ते पण दिले म्हणजे ब आणि क ऑप्शन पाहिजे होता बरोबर की नाही ड तर कोणत्या रूपात कर्ज येतात नाही हे विधान बरोबर आहे हे सुद्धा विधान बरोबर आहे हे विधान बरोबर आहे एक लाखापर्यंत टी सी करत हे सुद्धा बरोबर आहे अबकड ऑप्शन आहे का नाही आणि असे दोन ऑप्शन शेजारी दिल्यामुळे ब आणि क सारखेच ऑप्शन त्यामुळे ते चुकू शकतं पण आत्ता पहिल्या आन्सर काय उत्तर आहे जर मी तुम्हाला सांगतो तर पहिल्या पहिला आन्सर उत्तर येईल अ ब आणि ड ओके पुढे रंगरजन कमिटी दोन हजार चौदा यांनी किती सांगितलं होतं ग्रामीणसाठी सांगितलं तर बत्तीस शहरीसाठी सांगितलं होतं सत्तेचाळीस ओके त्यामुळे पहिलं ऑप्शन या ठिकाणी लक्षात ठेवा पुढे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायचं व्हिडिओला आणि कमेंट सुद्धा करा तुमचे किती बरोबर आहेत चला आणि फायनल आन्सर की जी वाट बघा टेन्शन घेऊ नका ते येणार आहे आता ऑस्कपॅम अहवाल दोन हजार अठरान सर्वात श्रीमंत एक टक्के लोकांच्या राष्ट्रीय उत्पन्न लिहिला किती आहे तर तो एक्केचाळीस टक्के आहे काही त्याने त्र्याऐंशी त्र्याहत्तर केला असेल मी त्र्याऐंशी केलं तुम्ही काय केले कमेंटमध्ये नक्की करा आता मी आता चेक केला मात्र एक्केचाळीस आहे ओके पुढे पृथ्वीवरून विविध ताऱ्यांची अंतर निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत असते खगोले पराशर पद्धत पुढचा पण अतिशय सोपा प्रश्न होता परत सोलार सेलचं सौरघटचं कार्य काय आहे तर पोटो हॉल्टाईक इफेक्ट परत आता या ठिकाणी मी गरबडीत भास्कर करून आलो आहे हे चुकीचं आहे परंतु लक्षात ठेवा खगोल समस्या निराकरण करण्यासाठी बिजगेंचा वापर कोणता आहे आर्यभट आहे ओके पुढे हे सुद्धा गरबडच झाली माझ्याकडनं पहिल्यांदा ए जी जर कॅन्सल झालं फक्त त्या दोनमध्ये मला एक कन्फ्युजन होतं ओके त्यातलंबद्दल बरोबर उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे सी यू झेड एन ए एल मी मात्र सॉरी 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 मी हे केलंय ते चुकलंय तर सीयू झेडे आणि निकेल हे याचं बरोबर उत्तर आहे चला फायनल उत्तर लक्षात ठेवा सीयू झेडे आणि निकेल पुढचं निश्चित रचना असते हो असते निश्चित द्रविबण बिंदू असतो दिशावर गुणधर्म असतात वरील सर्व बरोबर आहेत आत्ता मी आल्यानंतर पाहिलं ठीक आहे परंतु मी आत ब आणि क उत्तर केलं हे माझं चुकलं आहे तर बरोबर लक्षात ठेवा मग तीनही विधानं काय आहेत बरोबर आहेत पुढं मोसलेप्रमाणे मोसलेप्रमाणे मोस्टली प्रमाणे कोणता आहे अनुचा क्रमांकानुसार मुलद्राची रचना केली ती मोसलेने पुढचा पण अतिशय परत सोपा प्रश्न होता यात काय होतं मोनेरा प्रोटिस्टा फांगी प्लॅन्टी आणि मग ॲनिमिलिया ओके नंतर पुढे मलेरियाच्या तापात थंडी वाजून तापीने आणि तीन चार दिवसांनी पुन्हा पुन्हा तापीने यासाठी शहरात टिंबटिंबा विषारी पदार्थ दिसून येतो त्या हिमोजाईन आम्ही गरबडीत हिरोडीन केलं तर हिमोझाईन बरोबर उत्तर आहे लक्षात ठेवा पुढे हे माझं बरोबर आलं ठोका लागला हा आफ्रिकन स्लिपिक सिकनेस आणि हे नेटवर पण ठोका लागला म्हणजे नेटवर सुद्धा पाहिले बरं मी नंतर ट्रेपेनो सम्याचं उत्तर आहे ओके ट्रेप्यानं आता पुढे शैवाल आणि बुरशी समेश कुठं होतो थॅलोफाईट्समध्ये होतो ओके okay? पुढे आता या ठिकाणी मी काय लॉजिक लावलं माहिती आहे का प्रश्न तर सुटत ना पण लॉजिकवरून हा प्रश्न सुटू शकत होता नेटवर पण त्याचं उत्तर यांनी हेच दिलं मजे का डिसीज आणि त्यांनी सांगितले आकुंचेन कोणते पानं पावतात त्यातला हरद्रव्यव्य संपलो आता तुम्ही बघा ना समजा तंबाखूचे पान असतात टोबॅको म्हणजे तंबाखू बरोबर आहे की नाही आधी हिरवे पान असतात मग त्यातला हरद्र्य निघून जातात ते वाळलेले आकुंचन पावतात बरोबर असेल तुम्ही बाजारात पाहिला असेल त्यावरून मी हे लावले लॉजिक लक्षात ठेव एक डिसीज ऑफ टोबॅको नंतर नेक्स्ट खालीपैकी कोणते जैविक खत भातश्य ते स्वप्तात स्वप्दा निलरित शैवाल पुढचा आहे जीवाणू खालीलपैकी ती यंत्रणेच्या माध्यमातून प्रतिजैविकांना प्रतिरोध करतात तर कोशावर रिपीटर्समध्ये बदल करणे एम डी आर पंप वेगवेगळ्या डिजाईनचा स्राव आणि प्रतिजैविकांना निष्क्रिय होतो मी याचं उत्तर क केलं मित्रांनो परंतु चूक आहे हे अबघ केलं तर मी हे चूक आहे आता त्याचाही पंपाचा काही संबंध येत नाही त्यामुळे याचं उत्तर काय पाहिजे अ आणि क हे नंतर चेक केलं जा चेक करूनच आन्सर की काढली जास्त काही बदल होणार नाही आयोगाच्या नि आता याचं उत्तर आहे टेपिलोकोकल वरील सर्व कारणांमुळे होतो परत राष्ट्रीय स्थालमनल टाईप ही नेटवर्क टाकून बघा तुम्ही याचं लेडी हार्डिंग नवी दिल्ली येते मात्र मी लांब ऑप्शन दिसला म्हणून कोलकत्ता को मारलं ते चुकले बरेच चुकले आहेत माझे प्रश्न आज चला हे सोपा प्रश्न होता सोपा पण माझे चांगले दोन तीन मिनटं खाल्ले लॉजिकच लागाना गुणाकार भाकार काही जमाना पण शेवटच्या सेकंदाला कळलं की यात काय आहे तर बेरीज आहे तर बघा पाच दोन सात सात तेरातीन किती होतं सोळा बरोबर पहिल्या याची किती आली सोळा याचे किती येते पाचन चार नऊ सहा पंधरा चार एकोणीस येते बरोबर याचे किती येते सहा चार दहा आठ अठरा चार बावीस येते म्हणजे बघा सोळा आणि तीन एकोणीस अन तीन बावीस तीन तीनचा तीन फरक आहे बरोबर की नाही आता खाली जी जे आपण चौक पाहणार आहोत त्यात बेरीज पंचवीस आली पाहिजे बरोबर नाही पंचवीस येणारा गटवाळ कायचा आहे तर आठ आण पाच तेरा सहा एकोणीसन सहा पंचवीस पहिलंच उत्तर येत होतं बाकी ठिकाणी बघा पंचवीस ब्रेज येत नाही पाच सहा अकरा चार पंधरा आठ तेवीस येते चारण पाच नऊ सहा पंधरा चार एकोणीस येते आठ चार, ये चार बारा अठरा सहा चोवीस येते म्हणजे पहिलं ऑप्शन आहे याचा आता मित्रांनो सगळेच आपण याच काय याज आता का जर विश्लेषण करत बसलो सगळं तर वेळ जाईल खूप त्यामुळे फटाफट फक्त आन्सर देत चालतो तुम्हाला तुम्ही तुमचे चेक करा पेपरमध्ये आता या ठिकाणी याचं उत्तर तीन आणि दोनमध्ये कन्फ्युजन आहे ठीक आहे आश्वादी आणि आनंदीसुद्धा आहे सातून आपल्या इकडच्या आणि उपरोधिक पण आहे याचं कन्फर्म उत्तर आहे तीन मित्रांनो लक्षात ठेवा पुढे याचा डायगोनल किती होतील तयार तीन नंतर नेक्स्ट या आकृतीसाठी उत्तर चार येत आहे ठीक आहे एक सेकंड चेक करू द्या येस किती आहे त्याचं चार उत्तर आहे नंतर पुढे हा प्रश्न वाचायचं तुम्ही नंतर याचं जे उत्तर आहे जास्त आता हे दोन दोन पण ऑप्शन आहेत बरं का हे दोन्ही ऑप्शन येऊ शक येतात परंतु कोणतं तीन आणि चार पण यातलं ॲक्युरेट जर म्हणलं एकदम परफेक्ट तर ते तीन बसते ओके पुढे याचं उत्तर लक्षात ठेवा सिटिंग अरेंजमेंट निमाण करून बघा कि उत्तर येतं कन्फर्म आहे यातले संबने दोन्ही कारण आहेत ओके आर आई नाही किंवा डबल आर आई नाही याचं कन्फर्म उत्तर दहा येतं तुम्ही सोडून बघा सोप्पा हा प्रश्न एक वेळ बराच जात होता या ठिकाणी याचं लक्षात ठेवायचं पाचशे सत्तावीस पुढचा प्रश्न होता याच उत्तर येतं सातशे सत्तर सातशे सत्तर चौरस किलोमीटर हा एक अतिशय सोपा बर का चालता बोलता प्रश्न होता दहा सेकंदाचा आता पाच लोकांना बारा दिवस लागत आहेत तर पंधरा लोकांना कमी लागणार ना म्हणजे बारापेक्षा कमी ऑप्शन पाहिजे एवढं तर कळतंय तुम्हाला पाच मजुरांना बारा दिवस लागत असतील तर पंधरा मजुरांना कमी लागतील ना पण पंधरा ऑप्शन काटला बारा ऑप्शन काटला सोळा ऑप्शन काटला राहिला चार सोड्याची सुद्धा गरज नव्हती काही पुढे या ठिकाणी आता काय करायचं होतं मी कसा सोडला सांगतो हा प्रश्न मी बाकी काहीच पाहिला नाही फक्त चार सहा सातने बघायचा भाग कुठे जातो ओके पहिल्याला भाग जात नाही या तिन्ही संख्याला जात नाही या तिन्ही संख्याला जात नाही फक्त इथं चारने भाग जातो सहाने भाग जातो आणि याला सातने जातो ओके कधी पण यातनं किती वजा करायची हा असाही लक्षात ठेवा तर बघा सात वर्षापूर्वी ना सात वर्षापूर्वी त्यां सात वर्षापूर्वी मग यातनं हो काय करावं लागणार तुम्हाला सात सात वजा करत जावं लागणार बरोबर इथं बारा इथनं सात वाजा केले अठरा इथं अठ्ठावीसमधनं सात वाजा केले किती अठ्ठावीसमधनं सात गेले एकवीस आता एकवीसला सातने भाग जातो इथं पाच सात वाजा केल्यानंतर अठराला सहाने जातो सावित्रीक अठरा इथे एकोणीसला सात वाजा केल्यानंतर बारा चैत्रिक बारा असं मी लॉजिक लावलं ते बरोबर आहे तुम्ही नंतर चेक करून बघा याचं उत्तर काय आहे तीन चला तुम्हाला काय वाटतं तीन देगा में है? वा, उत्तर का नक्की मला कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं उत्तर आहे पाचशे एक्कावन्न पॉईंट पंचवीस पुढचा प्रश्न साठवा याचं उत्तर येतं दोनशे बावन्न त्यानंतर हे आहे चौदा मार्च दोन हजार एकोणीस चला आता सुवेज कालवा काय आहे का, का संबंध नाही आहे इंग्लिश खाडी जिब्राल समधून सहा सहा ठिकाणी त्यांनी स्विमिंग केलं आहे सहा ते सात ठिकाणी पण सुवेज कालवा याचं उत्तर आहे सुविस कावल्या त्यांनी केलं नाही आणि या ठिकाणी लक्षात ठेवायचं होतं एकवीस परमवीर चक्र दिलेत आतापर्यंत आयुष्यमान भारत एकदम सोबत अ आणि क अ आणि क तर सोबत नसणार आहेत बरोबर नाही अ आणि क कट अ आणि क कधी सोबत असतील का नाही आता आता बघा नंतर पाच लाखापर्यंत सगळ्याला माहिती आहे तुम्हाला पाच लाखापर्यंत विमा देतो त्यामुळे ब कट ब कट राहिलं काय फक्त क हा इलेमिनेशनचा प्रश्न होता क उत्तर आहे याचं फक्त क हाय तर अजून सोपा प्रश्न होता युपीआय कशासाठी आहे डिजिटल पेमेंट व्यवस्थेसाठी बरोबर नाही अला डबल आय बघायचं अला डबल आहे कुठे आहे चारमध्ये बाकी चेक सुद्धा करायचं बसायचं नाही तरी बघूयात आपण ए आय कशासाठी आहे ए आय ज्ञानाचे कृती आदानप्रदान प्रदान लक्षात राहतो पासष्ट टक्के आहे चार एकाच यांना जोडीतना सुटत होतं लावा होताच आता या ठिकाणी बघा एकच जोडी माहीत जरी असते तुम्हाला मागच्या वर्षी दोन हजार एकोणीस प्रेमानंद गजवी नागपूर आता ड ला डबल आय ड ला डबल आहे कुठे डबल आय फक्त तीन मध्ये म्हणजे तीन उत्तर बाकी तुम्हाला माहित नसलं तरी काही टेन्शन नव्हतं एक सेकंड ओके चल पुढे पुढचा प्रश्न आहे आता काय केंद्रीय नियंत्रण बोर्डाच्या उपलब्ध सूचनेनुसार वर्ष दोन हजार अठरा एकोणीसच्या दरम्यान किती मेट्रिक टन ही कचरा एकत्रित एक विघटित एक आणि पुनर्चक्रित करण्यात आला आता ॲक्च्युली कचरा दा, एवढा निर्माण झाला याचा दहा टक्के केला बरोबर नाही मग दहा टक्के कुठे जवळपास एकोणसत्तर हजार चारशे चौदा हे उत्तर असेल त्याचं पुढे ब्रिटनच्या महाराणीचे वकील सोपा प्रश्न होता हरीश साळवे चला या आता याचं अ ब क उत्तर बरोबर येतं आता ठिकाणी हैदराबाद नाही आहे तर द्वितीय स्थानावर दिल्ली येतं लक्षात ठेवा बाकी सगळे बरोबर आहेत या प्रश्नाचं उत्तर आता खाजगी महाविद्यालय काही संबंध आहे का अ असेल ते कॅन्सल ओके याचं उत्तर काय येतं क आणि आता क आता ड ड तर पाहिजे आणि क तर असलाच पाहिजे क आणि ड चौथा ऑप्शन येईल याचा हा जो होता स्वाधार योजना आहे त्यासाठी पुढचा अजून एक प्रश्न सोबत तेरा टक्के आहे काही नाही किती आहे दहा टक्के ओके त्यामुळे जिथे ब असेल ते कॅन्सल करायचं होतं तुम्हाला ब बघेल अ क आणि ड हा अ बघा काय अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गांसाठी असलेल्या योजनांचा ज्यांनी लाभ घेतला नाही त्यांना या आरक्षणाचा लाभ येईल म्हणजे एस सी एस टीमधले सुद्धा घेऊ शकता असेल का नाही तर याचं उत्तर काय आहे क आणि ड पण ॲक्च्युली मी कड केलं आहे परंतु आता जेव्हा मी व्यवस्थित पाहिलं तेव्हा क आणि ड उत्तर आहे मी अ ड केलं तुम्ही अकडं केलंय का नक्की मला कमेंट करा पुढे मराठी काका कोणाला म्हणतात मंगेश पाडगावकर ओके मराठी काका अनिल गोरे यांना मंगे सॉरी म अनिल गोरे यांना मराठी काका म्हणतात त्यांना मंगेश पाडगावकर पुरस्कार मिळाला आहे अॅक्युरेट आहे हे विनय शेट्टी आं आहेत आंतरराष्ट्रीय संघटना आय एच्या व्हाईस प्रेसिडेंट भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने डिसेंबर दोन हजार वीसमध्ये कोणती मानवरित मोहीम पाठवली आधी हे मला खूप कन्फ्यूज होतं बरं मी याचं मित्र केलं आहे परंतु आता काही निगन्यानं उत्तर गगन यांचं उत्तर असे शक्यता आहे आता बघा या ठिकाणी काय आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था डिसेंबर दोन हजार वीसमध्ये मध्ये कोणती मानवरहित मोहीम अंतराळात पाठवणार आहे आता मानवरहित म्हटल्यानंतर काय आहे योम मित्र आहे बरोबर आहे की नाही मानवरहित आता गगनयान पण आता बघूया आयोग काय उत्तर देत आहे त्यामुळे गगन्यान आणि योगमित्र हे दोन्ही उत्तर आता तुम्ही काय जरा सध्या बघूयात नाही तर प्रश्न कॅन्सल होईल आता पुढे संविधानाच्या दोनशे अठ्ठ्याऐंशीने केले का नाही दोनशे चौऱ्याऐंशी आता हे कायद्याने घालून दिलेली पद्धत जपानकडनं आहे संयुक्त तरतूद ऑस्ट्रेलियाकडनं आहे त्यामुळे याचं उत्तर काय असणार वडीलपैकी एकही बरोबर नाही पुढे आता यात दोन्ही विधाने बरोबरी दिली ओके दोन्ही विधाने काय येतील बरोबर आता हे पाहूयात याचं मला चार वाटतं उत्तर हे मला काय बघा तुम्ही काय केले चार उत्तर असणे शक्यता आहे जास्त याची सरपंच उपसरपंची संयुक्त जबाबदारी काही नाही इथे काय पाहिजे ग्रामसेवक पाहिजे ओके म्हणजे आता त्याचं उत्तर आणि वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून दोन महिन्याच्या आत भरवले पाहिजे हे बरोबर आहे म्हणजे योग्य विधान कोणते येईल विधान फक्त बरोबर पुढे ग्रामसभेचा कोणताही ठराव त्या ठरावाच्या जा संमत झाल्याच्या जा तारखेपासून तीन महिन्यांत दुसरा ठराव झाल्या संमत फेरबदल सुधारणा फेरफार करता येईल तो रद्द करता येईल वाचून घ्या तुम्ही हे दोन्ही विधान काय आहेत बरोबर आहेत ठीक आहे नंतर कोणत्या तात्वातून न्याय संस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो तर लक्षात ठेवा न्यायीन पुनर्लोकन राज्यपाल यांच्या समिती पंचायत आहे काय मला कुठं सापडलं नाही तुम्हाला सापडलं तर कमेंट करा आता हे सोपं होतं राष्ट्रीय ग्रामस्वराज कसा होतं पंचायत राज संस्थाना ग्रामपंचायत विकास आराखडा व सक्षम करणारी योजना हे मतदान विधान चुकीचं याचा काही संबंध बाकीचा पहिलं उत्तर आहे पहिला आता लोकलेखा समितीमध्ये सात असतात बरोबर आहे आणि विरोधी पक्षाचं सदस्यच च आलं चुकलं तिथंच समितीचा अध्यक्ष झाला असं कुठं का लिहून साथ आहे का नाही तो फक्त एक संकेत आहे त्यामुळे याचं काय पाहिजे आणि परत असत्य विचारले मग असत्य कोणतं आहे फक्त ब हे सोपं होता पी सी घोष पिनाकी चंद्र घोष लोकपाल नंतर हे ग्रंथज्योग मंडळी न्यायमूर्ती रानडे नंतर आता हा प्रश्न मी इतका गरबडीत चुकलो त्या ठिकाणी खूप वाईट वाटलं पहिली मिस्टेक माझे पेपर पेपरमधली मिस्टेक कोणती असेल माझ्या तर ही झाली आज मी अठराशे पंच्याऐंशी एकोणीशे पंधरा वाचलं नाही डायरेक्ट मुंबईचा अभिषेक राजा आणि जगन्नाथ शंकर शेट करून आलो मी चुके मित्रांनो अठराशे पंच्याऐंशी एकोणीशे पंधराच्या काळात फिरोजशाह मेहता होते लक्षात ठेवा कोणते फिरोजश्या मी त्यांना सिंह पण म्हणायचे मुंबईचं सिंह बरोबर की नाही ते ही सिली मिस्टेक झाली आज काय करणार झाली झाली पुढे त्याचं उत्तर लक्षात ठेवा फिरशा आहे आणि खालीपैकी कोणत्या व्यक्तीने प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक सुधारणांचं कार्य केलं होतं तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग आहेत आर जे भांडारकर आहेत वामनाबाजी मोडक गणेश चांदोडकर आहेत रामजी शिंदे आहेत नैमृती रानडे आहेत आता ड नाही पाहिजे ड असेल ते कॅन्सल करा पहिले संपले दोन ओके दोन उत्तर आहे प्रश्नाचं लक्षात ठेवा पुढे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बारा मे अठराशे पंच्याहत्तर रोजी पहिला ऑटो झाला तो सुप्यामध्ये झाला आता हे सुद्धा एक दोन जोड्या माहीत होत्या तुम्हाला नंतर ठोका मारायचा होता <laughs> बघा पेठ आपल्याला सगळ्यांमध्ये माहिती आहे भगवंतराव कोळी आहेत आणि जमखिंडी कोण आहेत रामचंद्र पटवर्धन पण हे दोन्ही ऑप्शन आहेत बरोबर की नाही त्यामुळे त्या याचा आणि सोरापूर व्यंकप्पा बळवंत बुहेरीला लावायचं होतं म्हणजे डला आय ओके आणि उरलं कोणतं नरगुंद बाबासाहेब भावे आणि बला ट्रिपल आय आता बला ट्रिपल आहे एकाच ऑप्शनमध्ये कोणत्या पहिल्या मग आय व्ही ट्रिपल आय डबल आय आय याचं उत्तर आहे पुढे वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदमाची मागणी असं कोण म्हणलं लॉर्ड मोरले बघा लॉर्ड डलॉसीच्या कारकिर्दीत भारतातील पहिली टेलिग्राफ टेलिग्राफ लाईन कुठे होती कलकत्ता ते आग्रा दरम्यान पुढे अठराशे पंच्याहत्तरमध्ये कामगारांना एकत्रित करून त्यांची कामगार संघटना स्थापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती व्यक्ती होते त्या आघाडीवर नारायण मेघाजी लोखंडे पुढे मुंबई सरकारने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षते रेल्वे मंडळाची स्थापना केली मित्रांना याचं प्रेस्कॉट उत्तर आहे पुढे सरला देवी चौधरी हा प्रश्न काही मी श् सापडला नाही मला तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं उत्तर त्यानंतर सॅन्न बघा एक अठराशे वीसमध्ये बंगाली हे पेंडिंगला आहे हे उत्तर मी देईल तुम्हाला नंतर ठीक आहे हे मिळले नाहीत मला आता हे जे आहे भारतातील उत्तर भारतातील वी आंदोलन केंद्र हे पटना आहे कन्फर्म आणि या ठिकाणी लक्षात ठेवा हरिभाऊ चौहान आणि काशीराव देशमुख नाही त्यामुळे सदाशिव गोवंदे आहे विष्णुपत पद्धत तर हे तुम्हाला सगळं गाठामध्ये मिळेल या प्रश्न उत्तर आहे अ ब क अ अ ब आणि क नंतर ह्या सोपा होता समरसमरजवळ त्या आता हे जरी माहीत नसलं बाकीच्या तुम्हाला म्हणजे तुझं विचारलं अरे विष्णूश्वर प्रकड शाक्तपंत जाने मोरोबट दांडेकर दादराव पांडुरंग धर्मविचन म्हणजे आय डबल आय ट्रिपल आय व्ही असं एक समरसमोर ऑप्शन कोणता आहे दोन तर लास्टचा क्वेश्चन आहे ज्या दिवशी लोकमान्य टिळकांचं निधन झालं त्या दिवशी असहकारला सुरुवात झाली मित्रांनो तर मित्रांनो शंभरपैकी जवळजवळ पंच्याण्णवपेक्षा जास्त प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो तुम्हाला प्रयत्न कसा वाटला नक्की सांगायला मित्रांनो यासाठी पेपर संपल्यापासून अक्षरशः आत्तापर्यंत मी पुस्तकं धुंडाळून धुंडाळून नको नको झाले ठीक आहे गणताचे काही प्रॉब्लेम होते ते माझे मित्र आहेत सर आहेत ते गणित असे चांगले शिकवतात भागवत डाकणे म्हणून त्यांच्याकडनं गणित सोडून घेतले आणि गणितमध्ये मास्टर माणूस आहे त्यामुळे चिंताच करू नका उत्तर आयोगाकडे सुद्धा तुम्हाला हेच दिसणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपला पाचशे लाईकचा टार्गेट आहे नक्कीच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बनावला खूप मेहनत झाली मित्रांनो आल्यापासून जेवणसुद्धा अजून बाकी आहे आल्यापासून व्हिडिओज बनवत होतो प्रश्न काढत होतो पुस्तकं का सगळे जवळ घेऊन बसलो होतो सगळा ढीक पुस्तकांचा त्यामुळे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही बघा आणि मित्रांनो हे काही फायनल आन्सर नाही आहेत परंतु जवळपास नाईंटी पर्सेंट तरी आन्सर हेच आहेत ठीक आहे त्यामुळे निश्चिंत राहा बघा तुमचा किती स्कोर आहे नक्कीच कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला जर भेटूया परत एकदा कट ऑफच्या व्हिडिओसोबत तुम्हाला कट ऑफचा व्हिडिओ पाहिला आवडेल का नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा चला तर भेटूयात कट ऑफच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो अजून जर चॅनलला सबक्राईब केलं असेल तर ने भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद